तर मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहोत शास्त्री पुलावरती. हा जो सरळ रोड गेला ना तो रत्नागिरीकडे जातो म्हणजे संगमेश्वर डेपोकडे. आणि या शास्त्री पुलावरून आपल्याला आता जायचं आहे मुंबईकडे. तर छान वाटतं हायवेला आल्यानंतर थोडंसं एक वेगळीच फिलिंग येते. तर हा शास्त्री पूल आहे, हा जुना आहे आणि लेफ्ट साईड इकडे बांधकाम चालू केलेलं पण काही तांत्रिक रिझनने ते बांधकाम बंद पडलं आहे. नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या कोकणकर अविनाश या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज माझ्यासोबत आमचा खरब्या पण आहे, इकडे बघताय छान असं बसला आहे. तर गावी आल्यानंतर आहेत ना हे घरातले एकदम छान सोबती असतात, नेहमी सोबतच असतात. आणि जेवायला घेतलं, काही खायला घेतलं किंवा असंच झोपायलासुद्धा आहेत ना हे लोकं आजूबाजूला एकदम येऊन बसतात. तर असे हे छान प्रकारे घरी पाळलेली कोंबडी आहेत, आईने ॲक्च्युली प्रेम दिलेलं आहे. तर मी जेव्हा लॉकडाऊनमध्ये होतो ना तर तेव्हा हे छोटे होते, तर तेव्हापासून यांना सवय लागले. तर बघा कसं बसलं शांतपणे. काळूबाळू मंडळी सकाळीच कुठेतरी फिरायला गेलेत तर ते काय दिसणार नाही. तिकडे बघा बाळू आहे, तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही, तो बघा तिकडे ओरडतोय. तर बाळू आहे जवळपास आणि काळू कुठेतरी गेलेला आहे. तर ते लोक आहेतच, फिरत असतातच. आणि आपल्या आता एक नवीन पार्टनरसुद्धा भेटलेला आहे, मयुरी गावाला आलेली ना, तर हा खरब्या तिच्यासोबत पण मस्त असा रमलेला. तर आत्ता मंडळी आहे ना, मी माझ्या गावी आहे आणि 3-4 दिवस गावी होतो, संतोषच्या लग्नासाठी आलेलो. आपले 50,000 सबस्क्रायबरसुद्धा झालेले आहेत या दरम्यानच. तर आज दिवस आले आपल्याला मुंबईला जायचा. तर आत्ता सकाळचे 9 वाजलेत, आम्ही सकाळी 5 वाजताच जाणार होतो पण म्हटलं थंडी वगैरे भरपूर आहे तर त्या कारणाने आम्ही म्हटलं आज थोडा आरामच जाऊ, लेट जाऊ. 9:30 वाजेपर्यंत आपल्याला निघायचं आहे आणि मुंबईला आरामच जायचं आहे. 1-2-3 स्टॉप घेत घेत आपल्याला मुंबईला पोहोचायचं आहे. तर चला मंडळी, बाय बाय करब्या, उठा. तर याला उतरावं लागेल आणि मग आपल्याला निघायचं आहे. बॅग वगैरे रेडी झाले आणि आता परत कधी गावी येईन ते काय माहिती नाही पण आत्ता तरी आपल्याला मुंबईला जावं लागेल. बघा कसा शांत बसलाय, बघतोय एकदम वाकून वाकून की कॅमेऱ्यात नेमकं काय बोलतो का काय. तर झोपा येत आहेत मस्त. तर चला मंडळी आता वरती सूरजच्या इथे जाऊया आणि तिथून त्याला घेऊन आपले हनुमान मंदिर आहे ना, तर तिथे बाईक लावलेले आहेत. ॲक्टिवावरून आम्ही गावी आलो आहे तर त्या ॲक्टिवानेच आपल्याला आता परत मुंबईला जायचं आहे. तर मंडळी सर्व तयारी झाले आहे, इकडे संतोष आणि सचिन सोडायला आले आहेत, आई पण आहे पाठीमागे आणि इकडे सूरज पण रेडी झाला आहे. सर्व घेतलं का रे? घेतलं. तर मंडळी बजरंग मुलीच्या पाया पुढून आम्ही आत्ता प्रवासाला सुरुवात करतो आहे. तर चला आता हळूहळू आपल्याला पहिला संगमेश्वर गाठायचं आहे आणि हायवेला लागल्यानंतर मग बघू किती स्टॉप वगैरे मध्ये घ्यायचे आहेत आणि ते मग पकडून आपल्याला मुंबई गाठायचे आहे. चल संतोष. हां जावा सावकाश. हो सचिन बोलत की फोन करा. हां सूरज आपल्यासोबतच आहे. तर चला मंडळी प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहोत शास्त्री पुलावरती. हा जो सरळ रोड गेला ना तो रत्नागिरीकडे जातो म्हणजे संगमेश्वर डेपोकडे. आणि या शास्त्री पुलावरून आपल्याला आता जायचं आहे मुंबईकडे. तर छान वाटतं हायवेला आल्यानंतर थोडंसं एक वेगळीच फिलिंग येते.
तर हा शास्त्री पूल आहे, हा जुना आहे आणि लेफ्ट साईड इकडे बांधकाम चालू केलेलं, पण काही तांत्रिक रिझनने ते बांधकाम बंद पडलं आहे. पण हा खूप म्हणजे ब्रिटिशकालीन ब्रिज आहे, खूप जुना असा हा ब्रिज आहे आणि थोडासा अरुंद आहे, त्यामुळे इथे जर मोठ्या दोन गाड्या लागणार तर थोडासा प्रॉब्लेमच होतो. आणि हा जो लेफ्टला रोड गेला ना, हा इथून तुम्हाला चिपळूणला तुम्ही शॉर्टकट आहे आणि गणपतीपुळेसाठी पण इथून जाऊ शकता. आणि आता आपण पुढे चाललेलो आहोत मुंबईकडे, पुढेच आपल्याला संगमेश्वर रेल्वे स्टेशनसुद्धा मिळेल. इथून चिपळूण 44 किलोमीटर आहे, पनवेल 258 किलोमीटर. संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन म्हणजे आमचं आठवणीतलं हे ठिकाण आहे, कारण खूप वेळा आम्ही जो येतो, जो ट्रेनने येतो, तर हे वरती इथून जा गेल्यानंतर आहे ना संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे. आणि त्याच्याच बाजूला हॉटेल सत्कार, तेसुद्धा जेवण बऱ्यापैकी भेटतं, म्हणजे छान आहे जेवण. आता पेट्रोल पंपवरती पोचलेलो आहे, हॉटेल मुकुंद कृपा. पुढे जाऊन धामणीचासुद्धा पेट्रोल पंप आहे, त्याच्या अगोदर हा इंडियन ऑईलचा पेट्रोल पंप आहे, तर इथे सुद्धा आपण पेट्रोल भरू शकतो. तर मंडळी, आम्ही आता संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या इथेच हा नवीन पेट्रोल पंप ॲक्च्युली उघडलेला आहे. गेल्या जानेवारीमध्ये तो उघडला आहे, तर तिथे पेट्रोल फुल केलं आहे आणि आपला आत्ता मेन प्रवास सुरुवात होतो आहे, कारण हा आमचा एक पहिला स्टॉप थोडासा होता म्हणायला हरकत नाही. आता दुसरा जो स्टॉप असेल तो आमचा विचार आहे कशेडी घाट क्रॉस केला ना, म्हणजे घाट उतरून तर तिकडे एक स्टॉप घेण्याचा विचार आहे, तर बघूयात. एक पांढरी परी आणि एक निळी परी असे दोन पऱ्या निघालेल्या आहेत, कारण लाल परीतून आमचा प्रवास नाही आहे. दरवेळेस आहे ना लाल परी किंवा ट्रेन, असे दोनच ऑप्शन आम्हाला आहेत. ट्रॅव्हल्स तसा येतो मी, पण लाल परीने जो प्रवास असतो तो काही वेगळाच आहे. तर चला म्हणजे हा जो ट्रॅक बघताय आपली कोकण रेल्वे आहे, तर हा धामणीचा ब्रिज आहे. आत्ता मगाशीचं एक ट्रेन गेलं आहे, सध्या ट्रेन एवढ्या चालू नाही आहेत, पण हा ब्रिजसुद्धा एक जबरदस्त आहे, वरून व्ह्यू मस्त आहे. तर चला मंडळी प्रवासाला सुरुवात करूया, गणपती बाप्पा मोरया. प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आपण आहोत मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेवरती. इथून खेडपर्यंतचा रस्ता आमचा थोडासा कठीण जाणार आहे, बाकी पुढे काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पुढे जरा रस्ता म्हणजे चांगलाच आहे. पण आत्ता जो मध्ये आरवली टू खेड या रस्त्याचं सध्या बांधकाम चालू आहे, तर घाटांमध्ये आहे ना पूर्ण रस्ता खराब आहे, तर तो एकदा पॅच आम्ही कंप्लीट केला की पुढे मस्त आणि आरामात जाऊ. तर मंडळी, आम्ही 10:15 निघालो आहे आणि दुपारचा 1 वाजला आहे. तर आता खेड आम्ही क्रॉस केला आहे आणि इकडे पाटी बघताय ना, तर आता कशेडी घाट चालू होईल, तर आम्ही एक थोडासा ब्रेक घेतला आहे, 5-10 मिनटं थांबतो आहे. कशेडीमध्ये ॲक्च्युली थांबायचं आहे थोडंसं, एक 10-15 मिनटं कशेडीमध्ये थांबायचं आहे, पण त्याच्या अगोदरच एक थोडासा ब्रेक घेतला आहे. तर चला मंडळी आता कशेडी घाट चढूया आणि नंतर मग कशेडी घाटातच ब्रेक घेतो ना, तेव्हा भेटूया. Thank you.
तर मंडळी कशेडी घाट आहे ना क्रॉस केला आहे आम्ही आणि मुंबईतून येताना जिथे आम्ही स्टॉप घेतला होता ना तर तिथेच आम्ही आत्ता जेवायला बसतो आहे. तिकडे हा बघा कुत्रासुद्धा आहे ना आपल्यासोबत त्या दिवशी होता. आज आहे ना आम्ही जशी बाईक आतमध्ये आणली ना तसा एकदम धावत आला, त्याने ओळखलं असेल कदाचित. तर इकडे सूरजने ऑलरेडी जेवायला सुरुवात केलेली आहे. आज आपल्याकडे आहे ना भाकरी आहे, अंड्याचा पोळा आहे आणि चटणी आहे, असा एक साधा मेनू आहे. तर चला मंडळी जेवायला या, जेवून घेतो आम्ही पटापट. दुपारचं आता 1:15 वाजलाय, तर इथून 150 किलोमीटर अंतर पनवेलपर्यंत आहे आणि पनवेलवरून आपल्याला परत दहिसरला जायचं आहे. तर या मंडळी दुपारचं जेवायला या, मस्त अशी भूक लागली आहे. कारण मेन जो पॅच होता ना खड्ड्यान जातो आम्ही कवर केला आहे. आता पोलादपूरपासून पुढे तसा रोड चांगला आहे, त्यामुळे पुढे ड्राईव्ह करायला पण मजा येईल. तर मंडळी दुपारचं जेवण झालेलं आहे, आत्ता 1:30 आणि आपल्याला अजून भरपूर 2 वाजले आणि आता दुपारचे आहेत ना 2 वाजलेत, म्हणजे 1:15 आम्ही थांबलो, 1 पाऊण तास थांबलेलो. तर इथून आपल्याला भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे. तर जाऊया ना इथून, तरी पण आता मध्ये बघू एखादा स्टॉप होईलच. तर बघू, सांगतो तुम्हाला आत्ताचा प्रवास आता अजूनपर्यंत ओके झालाय. मजा आली ना? हो मजा आली. खड्ड्याचा रस्ता होता पण पटापट आलो आम्ही तसे. तर इथून तसा रस्ता ओके, पुढे पोलादपूर पासून चांगलाच आहे. तर बघूयात पुढे किती वाजता मुंबईपर्यंत पोहोचतोय आपण. चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तीन वाजलेत आणि आम्ही माणगावला पोचलो आहे. माणगावला थोडासा उसाचा रस पितो आहे, गणेश कोल्ड ड्रिंक्स करून आहे. तर एक छोटासा ब्रेक आहे. अरे जबरदस्त ट्रॅफिक आहे इकडे. कारण मी माणगाव झाल्यानंतर कॅमेरा ऑन नव्हता केला, कारण आपलं गोप्रोची चार्जिंग केलं आहे आणि आता म्हटलं मुंबईला गेल्यानंतरच भेटू. तर मुंबईला आल्यानंतर जे काही ट्रॅफिक मिळालं आहे जबरदस्त आहे. आता रात्रीचे 7:30 वाजलेत. इथून आपल्याला ओबेरॉय मॉलजवळून परत दहिसरला जायचं आहे. तर एक 1/2 तास तरी जाईल वाटतं. तर चला मंडळी घरी गेल्यानंतर भेटतो. चल बाय सुरज. तर मंडळी फायनली 9:30 तासाचा प्रवास करून आहे ना मी घरी पोचलेलो आहे. आणि घरी आल्यानंतर आत्ता म्हणजे सर्वांची जी गरज आहे तसं मी सुद्धा मस्त फ्रेश झालो आणि गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर जबरदस्त वाटले. चेहऱ्यावर थोडासा थकवा आहे, कारण मंडळी 10 तास ॲक्टिव्ह चालवल्यानंतर थकवा तर येणारच आहे. तर आम्ही जस्ट एक प्रयत्न केला होता गावी ॲक्टिवाने जायचा. रस्ते चांगले आहेत, मुंबईपासून खेडपर्यंतचे रस्ते बऱ्यापैकी चांगले आहेत, बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूप चांगले आहेत. आणि खेडपासून पुढे चिपळूणच्या दरम्याने थोडंसं रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळं तिकडे भरपूरच खड्डे आहेत. तर तिथे थोडंसं कंटाळा आलेला, थोडेसे खड्डे होते त्यामुळे ॲक्टिवाला थोडीशी वाटच लागते कमरेची. तर तिथे थोडासा कंटाळवाणा प्रवास होता, बाकी प्रवास एकदम जबरदस्त झाला. तर मंडळी सूरजला मी ओबेरॉय मॉलला सोडलं आणि नंतर मी पुढे दहिसरला आलो.
तर मी जेव्हा गावी गेलो तेव्हा खूप जणांचा हा क्वेश्चन होता की पेट्रोल किती लागलं. तर म्हणजे पेट्रोल आहे ना, एक अराउंड 650-700 रुपयाचं पेट्रोल लागलं जाताना, आणि येताना सुद्धा लगभग तेवढंच लागलं. तर एक 1300-1400 रुपयाचं पेट्रोल लागलं. आणि दुसरा क्वेश्चन असा होता की पेट्रोल कुठे कुठे भरला. तर आम्ही ते फुल टँक केला होता, नंतर पेनला एकदा भरलं, आणि पेन नंतर पुढे आहे ना महाडला एकदा भरलं, आणि नंतर मग गावी जाताना आहे ना आमच्या इथे धामणी पेट्रोल पंप आहे, तर धामणीवरती आम्ही फुल करून गावी गेलो. असं 3 ठिकाणी पेट्रोल भरलं होतं. येताना पण सेम आम्ही त्या टाईपचंच पेट्रोल भरत आलो. तर पेट्रोल पंप आत्ता मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेला आहेत ना, ठिकठिकाणी आहेत, त्यामुळं एवढा काही त्रास नाही आहे, पेट्रोल नॉर्मली मिळतंच. तर चला मंडळी, आता मी घरी आलेलो आहे. एक आमची सक्सेस ट्रिप झालेली आहे ॲक्टिवावरची, तर छान वाटतंय. आज आहे ना मस्त असा आराम करायला पण मिळणार आहे, कारण 8-8:15 मी आता घरी आलो आहे. आत्ता रात्रीचे 9 वाजलेत, तर जेवल्यानंतर मस्त असं झोपायचं आहे. आल्यानंतर मंडळी आहे ना चेहरा पण एकदम चकाचक झालेला आहे. तर चला मंडळी आजच्यासाठी एवढंच. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या काही कमेंट असतील तर त्या लिहायला विसरू नका. भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.